बुलढाणा जिल्ह्यातील बरवट, बकाल, मालेगाव, तेलारा, मुंडगाव, वणी, वरुळापर्यंत 34 किलोमीटरचा अकोला व बुलढाणा जिल्ह्याला जोडणाऱ्या राज्यमार्गावरील दोन्ही बाजूच्या बाधित होणाऱ्या वृक्षाची कापणी करण्याची परवानगी देण्याचे अधिकार नसताना सुद्धा सार्वजनिक बांधकाम अभियंत्यांच्या परवानगी पत्रावर शेकडो वृक्षांची अवैध कत्तल करणाऱ्या रस्ता बांधणी करीत असलेल्या नागपूर येथील कंत्राट कंपनी विरुद्ध वनविभागात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्त्याची कामे करीत असताना रस्त्यांच्या दोन्ही बाजूला असलेल्या झाडांची कापणी करणे आवश्यक असते. यासाठी या झाडांना कापण्याची परवानगी घेण्यासाठी याआधी महसूल व वनविभागाकडे परवानगी मागावी लागत होती. मात्र शासनाने यासाठी फक्त वनविभागाला अधिकार देऊन कामाला गती देण्यासाठी असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे झाडांची कत्तल आणि वाहतूक करताना वनविभागाची परवानगी घेणे आवश्यक असताना बुलढाणा जिल्हा आणि अकोला जिल्हा याला जोडणाऱ्या रस्त्याचे बांधकाम सुरू असताना दोन्ही बाजूंच्या झाडांचे कापण्याची परवानगी चक्क सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याने दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आणि कंत्राटदाराने कुठलेही शासनाची फी न भरता अभियंत्यांच्या पत्रावर शेकडो झाडांची अवैध कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात समोर आला आहे. जागरूक नागरिकांनी याबाबतची माहिती ती जळगाव जामोद वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांना दिल्या. नंतर वनविभागाने या प्रकरणी कंधार कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दिनांक 12/7/2019 रोजी माननीय उपवन संरक्षक संजयजी माळी यांच्या सोबत दौऱ्यावर असताना एक वरोड अज्ञान एक दोन फोन आले की बा वरोड बकाल ते मालेगाव रोडवर काही लोक अवैधरित्या रोडाचे निंबाचे लाकडं तोडत आहे अशी माहिती मिळाली. त्यावरून मी माननीय उपवन संरक्षक संजयजी माळी यांना सांगितलं व त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्टाफसोबत मी वरवड बकाल ते मालेगाव रोडवर गेलो असता त्या ठिकाणी काही निंबाचे लाकडं तुटलेले दिसून आली. तिथे त्या ठिकाणी चौकशी केली असता सुधीर कष्टक्षर नागपूर यांचा ठेका असल्याचे रोडचा ठेका असल्याचे कळाले. त्या जागेवर कोणीच मिळून आलं नाही. त्यांच्या विरुद्ध सुधीर कंट्रॅक्टरच्या विरुद्ध भारतीय वन अधिनियम 1927 कलम अनुसार वन गुन्हा जारी करून वन गुन्हा क्रमांक 701/22 दिनांक 12/7/2019 रोजी गुन्हा जारी करून निंबाचे 27 लाकडे जप्त केली व त्यात 3.536 घनमीटर लाकडे जप्त केली. त्याची किंमत 35,000 रुपये सध्या आहे. ते लाकडं जप्त करण्यात आली व पुढील चौकशी सध्या माननीय संजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अधिकार नसतानाही वृक्ष कापण्याची परवानगी देणाऱ्या अभियंत्यांचे नाव सुनील थोटांगे असून कुठलीही शासकीय फी जमा न करता किंवा रिक्सर परवानगी न घेता झाडांची कत्तल करणारी कंपनी ही सुधीर कन्स्ट्रक्शन कंपनी असून ही कंपनी नागपूर येथील आहे. या कंपनीने वरवट, बकाल, मालेगाव, तेलारा, मुंडगाव, वणी, वरुळापर्यंत 34 किलोमीटरचा अकोला व बुलढाणा जिल्ह्याला जोडणारा राज्यमार्गाच्या कामाचे कंत्राट घेतले आहे. विशेष म्हणजे राज्यमार्गावरील दोन्ही बाजूच्या बाधित होणाऱ्या वृक्षाची कापण्याची परवानगी देण्यात येत आहे असे खामगाव सार्वजनिक बांधकाम अभियंता थोटांगे यांनी पत्रावर नमूद केले आहे. जर त्या पत्रावर केलेल्या मूल्यांकनची रक्कम भरल्यावर वनविभागाच्या मार्फत वृक्ष कापण्याची परवानगी देण्यात येणार आहे किंवा देण्यात येईल असे नमूद केले असते तर कदाचित कंत्राटदार अशा पत्राच्या आधारे अवैधपणे वृक्षाची कत्तल केली नसते. प्रकरणात जेवढे सुधीर कन्स्ट्रक्शन दोषी आहे तेवढेच दोषी पत्र देणारे खामगाव सार्वजनिक विभागाचे अभियंता दोषी असल्याचे समोर आले आहे. प्रकरणी खामगाव सार्वजनिक बांधकाम अभियंता सुनील थोटांगे यांनी सदर रस्त्याचे काम अकोला सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केल्याचे सांगत हात वर केले तर जप्त करण्यात आलेल्या वृक्षसाठ्यापेक्षा जास्त कापलेले वृक्ष रस्त्यावर तशाच अवस्थेत सोडून दिल्याने आणि काही वृक्ष ज्या JCB द्वारे काढण्यात आले आहे ते JCB ला वनविभागाने ताब्यात घेतले नसल्याने प्रकरणात आर्थिक देवाणघेवाण केल्याची चर्चा आहे. ते माळेगाव, तेल्हारा, वणीवारुडा सदर रस्ता हा NUT मध्ये मंजूर झाला होता आणि सदर हा रस्ता पूर्वीपासून जागतिक बँक विभाग अकोला यांच्याकडे काम करण्यासाठी होता. परंतु काही दिवसापूर्वी शासनाने आदेश काढला आणि तो सदर रस्ता जो आहे तो सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव यांच्याकडे हस्तांतरित केला. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आणि तिथले जे कन्सल्टंट आहे यांनी त्या रस्त्याची पूर्ण पाहणी केली. त्याची वेळोवेळी ज्या आवश्यक सूचना होत्या त्याचं पालन केलं आणि फॉरेस्टकडून जे काय व्हॅल्युएशन आलं होतं त्या व्हॅल्युएशनच्या आधारे या विभागामार्फत कंत्राटदारास एक पत्र या विभागामार्फत देण्यात आलं
किंवा त्यांनी सदर झाडांचं जे व्हॅल्युएशन फॉरेस्टने दिलेलं आहे त्याप्रमाणे त्याचा भरणा करावं व त्यानंतर त्याला ती परवानगी देण्यात येईल. परंतु असे निदर्शनं झाले की बा कंत्राटदारांनी सदर जे रस्त्याच्या बाजूचे जे झाडं आहे जे डांबरीकरणाच्या कामामध्ये येणार होते ते रस्ते या विभागाकडे पैसे न भरता सुरू केलेले असे निदर्शनास येत आहे. परंतु काही दिवसापूर्वीच सदर जे काम या विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले होते त्याची परत शासनाने आदेश काढले की बा ते जे काम आहे ते पूर्वीप्रमाणेच जागतिक बँक विभाग क्रमांक अकोला जागतिक बँक प्रकल्प विभाग अकोला यांच्याकडे हस्तांतरित करण्यात यावे. त्याप्रमाणे या विभागाने सदर काम 29 जून रोजी जागतिक बँक प्रकल्प विभाग अकोला यांच्याकडे हस्तांतरित केलेलं आहे. त्यामुळे त्याप्रमाणे सदर कंत्राटदाराने जे 2-3 दिवसापूर्वी झाडं तोडायला सुरुवात केलेली आहे त्याबाबतीत या विभागाला कुठली सूचना नाही किंवा त्याबाबतीत हे विभाग अनभिज्ञ आहे. आपलं जे पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये अट क्रमांक 1 वरच आपण नमूद केलेलं आहे की बा सदर जी व्हॅल्युएशनची रक्कम जी फॉरेस्टने काढून दिलेली आहे ती रक्कम भरल्यानंतर या अटीच्या अधीन राहूनच सदर रक्कम या विभागाकडे जमा करावी व त्यानंतरच ती परवानगी ग्राह्य धरण्यात येईल असा उल्लेख आपण केलेला आहे. त्याप्रमाणे कंत्राटदाराने सर्वप्रथम ती रक्कम जी आहे ती संबंधित विभागाकडे भरणे अपेक्षित आहे व त्यानंतरच त्याने ती झाडा कापाची कारवाई संबंधित विभागाची परवानगी घेऊन करणं आवश्यक होतं. एकीकडे सरकार 33 कोटी वृक्ष लावण्याचं स्वप्न साकार करत असताना दुसरीकडे मात्र सरकारच्या शासकीय रस्त्याच्या कामामध्ये अवैध पद्धतीने वृक्षांची कत्तल करून घेत असेल तर खरंच 33 कोटी वृक्ष लागवडीचे स्वप्न साकार होणार आहे का? महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी अनिल सिंग चव्हाण, बुलढाणा.